लोकशाहीर संभाजी भगत यांनी पोवाड्याच्या माध्यमातून कॉम्रेड पानसरे यांना आगळी श्रद्धांजली वाहिली. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी. त्यासोबत लोकशाहीर संभाजी भगत आहेत, त्यांनी अण्णांना ज्या ठिकाणी अग्नी दिली त्या ठिकाणी एक पोवाडा गायलेला आहे. काय नेमका तो पोवाडा आहे, अण्णांना कशा प्रकारे त्यांनी श्रद्धांजली वाहिलेला आहे ते पाहूया. काय सांगाल? अण्णा हे फक्त राजकीय नेते किंवा विचारवंत असे नव्हते, ते उत्तम प्रतीचे संस्कृतीचे अभ्यासक होते, उत्तम प्रतीचे कला समीक्षक होते. त्यांनी त्यांच्या 75 वेळेस मला सांगितलं होतं की तू शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये एखादा पोवाडा लिह. परंतु मला पोवाड्या, मी म्हणजे सगळे शाहीर पोवाडे लिहितात आणि म्हणून शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला नावाचं नाटक हे त्यांच्या प्रेरणेनं त्यांनी खरं तर डोक्यामध्ये माझ्या पहिल्यांदा प्रेरणा दिली आणि त्याच्यातनं आम्ही हे नाटक करत असताना आम्हाला अण्णांनी सर्वतोपरी मदत केली. इतिहासाचं संशोधन कसं करावं, त्यांनी चुकीचा इतिहास लिहिला म्हणून आपण चुकीचं बोलू नये, तर प्रत्येक गोष्टीला एक पुरावा धरून ठेवावा अशा पद्धतीने ते नाटक उभं करण्यामध्ये, आणि ज्यावेळेला त्यांनी बघितलं त्यावेळेला खऱ्या अर्थाने म्हटले की आज मला जो अभिप्रेत होता तो शिवाजी पोचला. तर हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आज अण्णा नाही आहेत, परंतु त्यांच्या प्रेरणेतून जे निर्माण झालेली कलाकृती आहे अनेक सगळ्या शाहिरांच्या वतीनं, सर्व कलाकारांच्या वतीनं मी त्यांना माझ्या हृदयापासूनच्या आदरांजली वाहतो. संपवला देह जरी संपणार नाही मती, धर्माच्या गार ध्यानो कशी रोकणार गती, धर्माच्या गार ध्यानो कशी रोखणार गती. संपवाला देह जरी संपणार नाही मती, धर्माच्या गार ध्यानो कशी रोखणार गती, कशी रोखणार गती, कशी रोखणार गती. एक वेगळ्या आगळ्या वेगळ्या पद्धतीनं संभाजी भगतांनी पानसरे सरांना श्रद्धांजली वाहिलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक सह प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.